कोरोना की तिसरी लाट आता आलेलीच आहे, म्हणजे कोरोना की तिसरी लाट धड़क म्हणजे काय म्हणतात त्याला दस्तक नाही किंवा दरवाजा ठोठवतो असं नाही तर ती प्रत्यक्ष घरात आलेली आहे। एकूण रुग्णसंख्या लक्षात घेता हे विस्फोटक आणि फार गंभीर परिस्थिती भविष्यात निर्माण होईल ही कोरोनाची संख्या रुग्णसंख्या बघताना। आणि जो आपण ओमायक्रॉनच्या संदर्भात चर्चा करत होतो तर ओमायक्रॉनचा आता तो वेरियंट आता परत पुन्हा म्युटेट होऊन डेल्टामध्ये तो हे होतो आहे आणि त्याची लक्षणं आता दिसायला लागली आहेत। ओमायक्रॉनचं थोडासा प्रकरण म्हणजे बऱ्यापैकी जी आपण स्प्रेड होण्याची ती एकूण जोम होता तो किंवा ज्या पद्धतीने तो स्प्रेड होत होता आता त्याला थोडा ब्रेक लागलेला आहे, परंतु त्याचं रूपांतर मात्र डेल्टामध्ये आत्ता होतो आहे। आणि ही सगळी एकूण परिस्थिती पाहिली तर मला वाटतं की रोजचा एक दिवसामध्ये डबलिंगचा रेट झालेला आहे। पूर्वी आत्ता पाहिलं आपण 15-20 दिवसाच्या पूर्वी तर अजिबात पेशंट सापडत नव्हते आणि अशा स्थितीमध्ये चीननी तर 1.5 कोटी लोकसंख्या असलेलं शहर पूर्णतः लॉकडाऊन केलेलं आहे आणि बऱ्याच देशामध्ये फ्रान्स अमेरिका अशी भयानक परिस्थिती तिकडे जी रुग्णसंख्या त्यातून दिसते आहे। आता आपल्याकडे तशी घाबरण्याची काही आवश्यकता नाही, पण लोकांनी मात्र थोडी बंधनं जे काही निर्बंध आहेत ती पाळली पाहिजेत। लोकांनी जरा स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजेत। जर लोकांनी कोरोना नाहीच अशा आविर्भावात वावरायला सुरुवात केली की मग कोरोना घरात आल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्यामुळं कुटुंबाला स्वतःला हा त्रास होईल। राहिला विषय लॉकडाऊनचा निर्णय सध्या तरी कुठलाही निर्णय घेण्याची स्थिती आत्ता नाही, पण घ्यायचं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या सगळ्या टास्कफोर्सची बैठक घेतात आणि त्यामुळे मुख्यमंत्री महोदय तो निर्णय घेत असतात। आणि मला वाटतं की दर 2-3 दिवसामध्ये हा आमचा आढावा असतो आणि आज सरी विस्फोटक परिस्थिती आहे। लॉकडाऊन कधी लागेल तर हे लोकांच्यावर आहे। लोकांनी जर स्वतःची काळजी घेतली, मास्क घातला आणि नियमाचं पालन केलं तर मात्र ती पाळी येणार नाही असं मला वैयक्तिक वाटतं। पण लोकांनी मात्र पाळायचंच ठरवलं नाही तर लॉकडाऊन हा मग शेवटचा आणि अंतिम हा पर्याय ठरतो। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।